देशात काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत मुंबईतील एका मतदारसंघातून अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अखेर याबाबतच्या चर्चांवर स्वतः माधुरी दीक्षितने उत्तर दिलं आहे, त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. माधुरी दीक्षितने पंचक या नव्या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत दिली. या मुलाखतीत माधुरी दीक्षित यांना राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर माधुरी दीक्षितने सविस्तर भूमिका मांडली. यावेळी माधुरी दीक्षित सोबत तिचे पती श्रीराम नेने देखील उपस्थित होते. माधुरी दीक्षित हसली आणि म्हणाली की नाही, मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. राजकारण हे माझं पॅशन नाही. मी एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहे. मी सध्या जे करत आहे त्यात खूप आनंदी आहे. राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. माधुरी दीक्षितच्या या उत्तरामुळे आता सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजप नेते अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले तेव्हापासून माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात उतरेल अशी चर्चा रंगली होती. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान अभिनेत्री माधुरीची भेट घेतली होती. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून काही नावे चर्चेत आली होती. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा झाली होती. माधुरी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते. इतकंच नाही तर पुण्यातील एका जागेवरही माधुरीच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र आता माधुरी दीक्षितने स्वतःच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावर आता डॉक्टर श्रीराम नेने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माधुरी दीक्षित रोल मॉडेल आहे. रोल मॉडेलचं काम समाजाला दिशा दाखवण्याचं असतं. समाजात चांगल्या सुधारणा होण्याची सध्या गरज आहे. या सुधारणा झाल्या तर जगात भारत पहिल्या क्रमांकावर येईल. आपल्या देशातील मंडळी खूप हुशार आहेत. राजकारण सोडून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहेत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण हा आमचा पिंड नाही. दररोज वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. लोकांना मदत करायला आम्हाला आवडतं. नजीकच्या काळात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं सांगून माधुरीने राजकारणातल्या बातमीला चुकीचं असल्याचं स्पष्ट केलंय. तर याचसारख्या मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका.